नमस्कार, शुभ सकाळ. कशी चालली आहे पुसेगावच्या मैदानाची तयारी? झाली का तयारी? का पायराच झाला नाही अजून? तर हो, तुम्हाला ज्या अडचणी येत आहेत त्यासुद्धा मलाच येत आहेत, कारण पुसेगावचे मैदान जसं जसं जवळ येत आहे तसं तशी उत्कंठा खूप शिगेला लागली आहे. ऑलरेडी काही कामांमुळं मला टेन्शन आहे, त्याच्यात हे पायऱ्याचं टेन्शन खूप अवघड आहे, कारण सरजे आणि सुंदरचा पायरा करताना खूप अडचणी येत आहेत. माझ्यासारख्या जर सर्वसामान्य बैलगाडा मालकाला जरा अडचणी येत असतील तर बाकीच्या बैलगाड्या मालकांना पण किती अडचणी येतील. म्हणून मी खऱ्या अर्थानं हा विषयच घेऊन आलोय, हा खेळ पायऱ्यांचा. खऱ्या अर्थानं पुसेगावचं मानाचं हिंदकेसरीचं मैदान, खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातलं सर्वात मोठं मानाचं आणि प्रथम क्रमांकाचं मैदान म्हटलं तर हा मान कोणाला जाईल तर पुसेगावकरांना जाईल. गेले 2 दिवस झालं पुसेगावला रोज जातोय, रोज फाट्यावर जातोय. फाट्यावर गेल्यानंतर एकच विचार करतोय, यार पूर्ण अशी उराटीची फाटी आहे, तर इथं आपल्या बैलासोबत कोणता बैल पळेल, आणि त्या दृष्टीनं आपल्याला नियोजन करणं खूप गरजेचं आहे. आणि मग तिथं गेल्यानंतर ह्या पैरी करायला फोन लाव, त्या पैरी करायला फोन लाव, हा बैल मिळेल का, तो बैल मिळेल का, सर्जाला कोणता पायरा करायचा, सुंदरला कोणता पायरा करायचा, हाच विचार डोक्यात येतोय. कारण आपण तिथं पुसेगावला गेल्यानंतर आपण तिथं जेवणाची व्यवस्था केली आहे, त्याच्यामुळे थोडंसं तिथं मंडप वगैरे टाकण्याचं काम चालू आहे. त्याच्यामुळे तिथं गेल्यानंतर डोक्यात एकच विचार येतो, पायरा. कारण मैदानसुद्धा खूप सुंदर केलं आहे. कालच मी मैदान आखताना होतो तिथं 900 फूट पल्ला केला आहे, तब्बल 900 फुटाचा पल्ला आहे, आणि टोटल उराटीचं रान आहे. आयोजक काल आखणी करत होते, थोडेसे तिरकं मैदान झालं होतं, मात्र आयोजक खूप हुशार आहेत. इतके अनुभवी आयोजक मी पहिल्यांदाच बघितले, कारण त्यांच्याकडे इतका अनुभव आहे की त्यांनी इतकं ॲक्युरेट ग्राउंड सरळ केलं की अद्वितीयच काम केलं. त्यामुळे पुसेगावकरांना मानाचा सॅल्यूट, कारण खूप अनुभवी मंडळी आहेत. 1 फूटसुद्धा इकडं जास्त नाही का तिकडं जास्त नाही, बरोबर 900 फुटाचीच पाठी केली, त्याबद्दल आयोजकांना सलाम. पण खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील सर्व बैलगाडी शौकिकांची जर सध्या उत्कंठा काय असेल तर पायरा. कारण पायऱ्यासाठी सगळेजण विचार करत आहेत की याचा पायरा कोणावर असेल, त्याचा पायरा कोणावर असेल, हा कोणावर, तो कोणावर, कोणालाच काय कळना. म्हणजे नक्कीच कोणीही सांगू शकत नाही जोपर्यंत पुसेगावच्या मैदानामध्ये बैल झुपणार नाहीत तोपर्यंत. मला वाटत नाही की यावर्षीचे पैरे कोणाला कळतील, कळू शकत नाहीत. इतकी गुप्तता, इतकी गुप्तता की काय बोलायचं नको. कारण कोणाला जरी विचारलं तर आमचा पायरा झाला नाही असंच उत्तर मिळतंय. आणि काही काही लोक सांगतात की आमचा पायरा झालाय, आणि एखाद्यानं जर सांगितला की बाबा माझा पायरा या बैलावर झालाय, तर दुसरा तिसरा व्यक्ती पण त्याच बैलाचं नाव सांगतो, मग प्रश्न पडतो एकाच बैलाचा पायरा 2 व्यक्तींवर कसा होऊ शकतो. म्हणजे काही लोक खरं बोलतायत, काही लोक खोटं बोलतायत, आणि काही लोक पायरा होऊन सुद्धा फोन करतायत, सर पायरा झाला आहे का, सरजा पाहिजे का, म्हणजे अशा पद्धतीचं हा विचार करून सांगतो. म्हणजे काय होतंय की झालेला पायरा सुद्धा तोडू शकतात, अशा पद्धतीची सध्याची सिच्युएशन आहे. त्याच्यामुळं नक्की कोण कोणावर पाळणार हे मला वाटत नाही की कोण सांगू शकेल, कारण हे काय कोण कोणाला कुणी शब्द दिलाय हे काहीच माहीत नाही. काय काय लोक तर फोन करून सांगतात, सर आम्हाला तर सांगितलं 24 तारखेलाच पायरा होणार आहे, आम्ही तर भंडारा उचलला होता, असं केलं होतं, तसं केलं होतं, मात्र जसं दत्त जयंतीचं मैदान वडकीचं झालं की सगळ्यांच्या पायऱ्यांचा विस्कुटच झाला. म्हणजे कोण कोणावर पाळणार आहे हे अगोदरच फिक्स होतं. बऱ्याच जणांचं असं मत होतं की आम्ही दत्त जयंतीच्या अगोदरच पायरी केलेली आहेत ओळखीच्या मैदानाच्या अगोदर. मग ओळखीच्या मैदानानंतर असं काय झालं की त्या पायऱ्यामध्ये तुम्हाला चेंजेस करावे लागले, काय कोणास ठाऊ. कारण प्रचंड अडचणी येत आहेत, इतकी अडचणी की विचारूच नका, कारण ऑलरेडी आम्ही अडचणीतच आहे, आणि त्या अडचणीत अजूनही पायऱ्यांची अडचण. म्हणजे डोक्याला खूप ताण होत आहे, कारण व्यक्तिगत जीवन जगत असताना प्रत्येकाचा काही ना काहीतरी एक हेतू असतो की आपला बैल गुलालात राहावा, आणि त्याच्या दृष्टीनं तो प्रयत्न करत असतो, प्रत्येक पैरेकऱ्याला फोन करत असतो, पैरेकरी सांगत असतो बाबा नाही आता नाही तर 8 तारखेनंतर बघू, नंतर बघू, ह्या मैदानाला बघू, त्या मैदानाला बघू. म्हणजे खरं कोणच बोलत नाही. सध्याच्या स्थितीमध्ये या बैलगाडी क्षेत्रामध्ये खूप बोटावर मोजण्यात जोगी लोक आहेत की जे शब्दाला प्रामाणिक आहेत, जे शब्दांशी खूप बांधील आहेत, आणि अशी लोकं बैलगाडी क्षेत्रात असणं खूप गरजेचं आहे. कारण इथं रात्रीत पैरे बदलणारे सुद्धा मी बघितले, ॲक्च्युली रात्रीत फोन करू शकतात, हॅलो सर आजच्या दिवस थोडं ॲडजस्ट करता का, पुढच्या वेळेस आपण नक्की बोलू. मग असं होतं की रात्री जर पायरा बदलला आणि काय होतं की जर प्रत्येक गोष्ट मी जर बोलली तर मग कुठेतरी एक वितुष्ट निर्माण होते, लोकांना वाटते सर जास्तच बोलतात, सर जास्तच बोलतात. आणि तुम्ही करताच तसं आदल्या दिवशी जर पायरी चेंज केली तुम्ही रात्रीत, त्या पुढच्या माणसाला सांगितलं की पायरा तुम्ही बघा, तर तो माणूस अडचणीत जाईल ना, त्यानं कुठनं पायरा बघायचा. जर तुम्ही 4 तारखेला त्याला सांगत असेल की पुसेगावला आपण नाही पाळणार एकत्र, तर त्याच्या डोक्याच्या शिट्ट्या वाजतील ना.
म्हणजे की प्रत्येकाच्या बाबतीत असं होतंय, मात्र काही लोक सुद्धा आहेत, मी सांगतो की जी शब्दाला खूप पक्के, कितीही काही झाली तर माझा शब्द गेलाय, आणि काही काही लोकांचा शब्द गेला की ते शब्दाला जागणार आहेत, त्यांचं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. कोण होणार पुसेगाव हिंद केसरीचा मानकरी? जो चांगला पळेल तो पुसेगाव हिंद केसरीचा मानकरी होईल, ज्याच्या पाठीशी सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद होईल तो होईल. खऱ्या अर्थानं टोटल असं उराटीचं राणे, उराटीचं राणे, आणि त्या उराटीच्या राणाला पाळायचं म्हणजे बैलांमध्ये दमच पाहिजे. आणि तो 900 फुटाचा जरी पल्ला असला ना, ॲक्युरेट टाकले 900 फूट, तर 900 फुटाचा जरी पल्ला असला ना तरी ते 1100-1150 फूट पळल्यासारखा अनुभव येईल, कारण खूप उराटे आहे आणि खालपासून उराटे आहे, खालपासून उराटे आहे. तब्बल जवळजवळ 22 टँकर आहेत तिथं आणि 4-5 रोलर आहेत, म्हणजे एवढं काम युद्ध पातळीवर मैदानात चालू आहे. मैदानातला खडाना खडा वेचण्याचं काम चालू आहे. मी कारण काल गेलो होतो मैदानाची पाहणी करायला, त्यावेळेस प्रत्येक खडाना खडा वेचण्याचं काम करतायत आयोजक, खूप सुंदर मैदान आयोजित करण्याचा विचार करतायत, कारण न भूतो न भविष्यतो असं पुसेगावचं 2024 हिंद केसरीचं मैदान होणार आहे. आणि हे मैदान यावर्षी नक्कीच उत्कंठावर्तक असेल. यावर्षी पुसेगावला कोण सांगू शकणार नाही की मी ठामपणे 1 नंबर करेल, कोणच सांगू शकत नाहीत, कारण प्रत्येक जण तगडे पैरे करून आलाय, तगडे प्रत्येकाला वाटते. काय काय लोक त्या पैरे करायला घरीच घेऊन गेले, म्हणजे इथपर्यंत लोकांची मानसिकता झाली. त्याच्यामुळं काय होईल काय सांगता येत नाही. काय काय ना ते असं कसं ग्रामपंचायत इलेक्शनमध्ये असतं बघा, की एखाद्याला जर सरपंच व्हायचं असेल तर तो सदस्य कुठंतरी लांब घेऊन देऊन जातो, तशी आत्ताची अवस्था झाली. त्या पैरे करायलाच लोक लांब लांब घेऊन जायला लागल्यात, त्याला सांगतायत कोणाचे फोन उचलू नको, कोणाला काय म्हणू नको. का? तर इथं काही होऊ शकतं शेवटच्या क्षणाला. जसं ग्रामपंचायत निवडणुकीत जोपर्यंत तो सरपंच म्हणून त्याच्या अंगावर गुलाल पडत नाही तो मानला जात नाही, तसंच आज झालं इथं. जोपर्यंत तो बैल झुपत नाही, तुमच्या जोट्यात येत नाही, तोपर्यंत मला वाटत नाही इथं कोणाचा पायरा फिक्स असेल, कारण काय काय लोकांनी 2-2 जणांना शब्द देऊन ठेवल्यात. मी तुमच्यावर पण पळतो, मी तुमच्यावर पण पळतो, नक्की पळणार कोणावर हेच कळत नाही. त्याच्यामुळं काय होतंय की खूप अडचण येतात, कुणालाच कन्फर्मेशन नाही आहे, कुणालाच कन्फर्मेशन मिळालं नाही. त्याच्यामुळे सगळे जण सध्याच्या स्थितीत तर द्विधामण स्थितीत आहेत. काही काही जणांनी पैरे केलेत, ते मात्र बिंदास्त आहेत, ते निवांत बसलेले आहेत, कारण काही काही लोकांनी दत्तजयंतीच्या अगोदरच पैरे केले होते आणि तेच पैरे पुन्हा ते 8 तारखेच्या पुसेगावच्या मानाच्या हिंद केसरी मैदानात करणार आहेत. त्याच्यामुळं हा खेळ पायऱ्यांचा मी म्हणेन, आणि तो रात्रीसच चालतो, रात्रीतच चालतो. 1-1, 2-2 वाजता लोक फोन करतात, सर काय झालं पायऱ्याचं, झालं का नियोजन, काय सांगू, हो का नो, बघा लवकर काय होतंय का, सर ज्या नाही तर सुंदर द्या. म्हणजे रात्रभर कमीत कमी 200-300 फोन येतात. ह्या 2-3 दिवसात मला तर इतक्या बैलगाडी मालकांना फोन केलेत की मला ते इमॅजिन पण नाही, नावं पण माहीत नाहीत मला काय काय लोकांच्या, अशा सुद्धा लोकांनी मला फोन केलेले आहेत. आता काय की प्रत्येकाला पायरा देणं तर शक्य नाही, पण कुणाला शब्द बी देऊ शकत नाही. त्याच्यामुळे मी सरळ सगळ्यांना सांगतोय, नाही सध्या तर काय अजून नियोजन नाही, नियोजन झाल्यानंतर तुम्हाला कळवण्यात येईल. कारण नियोजन खूप करणं लय डोक्याला ताणाचं काम झालेलं आहे, कारण प्रत्येकाला वाटतं की माझी गाडी गुलालात राहावी, पुसेगावला काही केलं तर गाडी गुलालातच ठेवायची. म्हणजे ज्याच्या नंबरातले बैल आहेत त्यांना सुद्धा अडचणी येतात, मग सर्वसामान्य बैलगाडी मालकाचं तर विचारूच नका काय अवस्था होत असेल. आणि कसं असतं पुसेगाव मैदानाला वायदी बेदी नसते, नाही तर मला वाटतंय जर वायदी बेदी कोणी घेतली असेल तर रामकृष्ण हरी बाबा वायदी वगैरे कोणी घेऊ नका, कारण हे मानाचं मैदान आहे, हिंद केसरीचं मैदान आहे, सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद तुम्हाला लागणार आहे. बाकीच्या मैदानाला तुम्ही वायदी घेता ते महाराष्ट्राला सुद्धा माहिती आहे, महाराष्ट्राचा हॅशटॅग वायदी किंग कोण आहे, पण आपल्याला त्याच्याविषयी बोलायचं नाही, कारण प्रत्येकाचा तो वैयक्तिक प्रश्न आहे. पण नका घेत जाऊ वायदी, त्या नंदीचा करा अपमान करू नका. इतकी वायदी हा थोडासा येण्या जाण्याचा प्रवास भाडं घेतलं, तुमचा चांगला नंदी पळतो तर ठीक आहे, ते समजू शकतो मी प्रवास भाड्यापुरतं, मात्र इतके पैसे असतात की काही बोलूच नका, कारण थक्क करणारे आकडे असतात. 70,000, 80,000, 90,000 असे जर आकडे असतील, 2 लाख असे आकडे असतात. त्याच्यामुळं भाऊ ले डोक्याला टेन्शनचं काम आहे. त्याच्यामुळं सगळ्यांनी पुसेगावच्या हिंद केसरीच्या मैदानाला या आणि चांगल्या पद्धतीचं नियोजन करा. तुमचा बैल, सुट्टी मेकर, ड्रायव्हर, छकडा, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित प्रिपेअर आहेत का बघा, आणि पैरे करायला विश्वासात घ्या, कारण शेवटच्या क्षणी जर तुमचा विश्वासघात झाला तर त्याला फक्त आणि फक्त तुम्ही जबाबदार असाल. काहीही होऊ द्या, तुमचा बैल पळला ना तुम्ही गुलालात राहणार, मग तुमच्याकडं कसलाही पैरी करी असू द्या, जर दोन्ही बैल पळली तर 100% तुम्ही गुलालात राहणार आणि पुसेगाव हिंद केसरीचा मान पटकावणार. तर भेटूया पुसेगाव हिंद केसरी मैदानात. जय हिंद, जय महाराष्ट्र.